महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुझा भवानी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आई साहेब ज्यांच्यामुळे महिलांना लढण्याची ताकद येती अशा सन्माननीय झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई ज्यांच्यामुळे आम्ही स्त्रिया सक्षम झालो अशा सन्माननीय सावित्रीबाई फुले सन्माननीय रमाई माता यांना विनम्र अभिवादन। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। निवडणुकीची रणांदुनी चालू झालेली आहे। कोथरूड मतदार संघामध्ये तुमचा आमचा आपल्या मधला मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर नानासाहेब शिंदे उभे आहेत। मुद्दामून तुमचा आपला म्हणले कारण का अख्ख्या महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लक्ष इकडे आहे। किशोर भाऊ शिंदे बोलावं तेवढं कमी आहे। विद्यार्थी शतकेपासून काम आहे। एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरुवात केली। नगरसेवक पद भूषवलं आणि आता आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभे आहे। किशोर तसा माझ्यापेक्षा मोठा माझा भाऊ आहे वडीलधारी, परंतु मी त्याच्यासोबत अनेक काम केलेलं आहे। मला नगरसेवकाला पण तो सिनियर आहे, परंतु जी काम करण्याची तळमळ आहे ना ही अख्ख्या पुणेकरांनी बघितलेली आहे। मागच्या सभेमध्ये त्यांच्या समोर जे उभे आहेत आपले सन्माननीय चंद्रकांत पाटील, आम्हाला त्यांच्याबद्दल काही रोष नाहीये, परंतु मला कोथरूडकरांना सांगायचंय 2014 ला जेव्हा भाजपचं सरकार आलं त्याच्यावर त्यांनी मोठ्या आण्याबाका केल्या, मोठी विकासाच्या गोष्टी सांगितल्या। आजच्या 2019 ला एक विकासाचं काम सांगावं आम्ही मतं मागणं सोडून देऊ, निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर जाऊ। आणि चंद्रकांत दादा पाटील यांना चंपा नाव आम्ही नाही पाडलं, चंपा नाव कोथरूडकरांनी पाडलं, पुणेकरांनी पाडलं, त्यामुळं ते आम्हाला ब्लेम देऊ शकत नाही। कारण का कोथरूडचे मतदार सुज्ञ आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत। आपला कोण बाहेरचा कोण फोनवर कोण उपलब्ध राहील, वेळेच्या अडीअडचणीला कोण उपलब्ध राहील हे मतदारांना चांगलं कळतं। कोथरूडच्या आणि पुणेकरांच्या आणि कोथरूडच्या समस्या एकच आहे, एवढं बहुमतावर तुम्ही सरकार आणलं, एवढा डीपी तुम्ही पुण्याचा केला, मग का नाही 1.5 चा FSI 2 केलात तो तुम्हाला करता आला नाही, मग तुम्ही आता कुठलं विकासाचं गाजर अजून आम्हाला देणार आहात। किशोर भाऊ शिंदे एक छोटस उदाहरण सांगते, मॉलमध्ये मिळणार पॉपकॉर्न 200 रुपयाला मिळणार, आमच्या नागरिकांना ते 50 रुपयामध्ये मिळावं म्हणून किशोर भाऊंनी आंदोलन केलं। हो, हाच तो किशोर शिंदे आहे जे लोकांच्या समस्येसाठी रस्त्यावर आंदोलन करतो, रस्त्यावर उभा राहतो। हाच तो किशोर शिंदे आहे सांगली पूरग्रस्तांमध्ये जेव्हा लोक पाण्याखाली होती अडचणीत होती तेव्हा 20 ट्रक इथनं घेऊन जाणारा तुमचा आमचा किशोर भाऊ शिंदेच होता। आणि त्यावेळेला आत्ताचे दुसरे उमेदवार जे आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांचं होम टाऊन असून ते तिथं पोहोचले नाहीत, आम्ही तिथं ग्राउंड फील्डला होतो। मग कोथरूडकरांनी विचार करायला पाहिजे, आपला मतदार आपला आमदार पाहिजे का बाहेरचा उमेदवार घेऊन आत्ता मतासाठी तुमच्याकडे येणार आणि 5 वर्षात तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाही। लोकप्रतिनिधी असू नाही तर आमदार असू, आमदाराचं काम असतं। याच्या आधीच्या ज्या इथल्या मैदानात आमदार होत्या त्या नगरसेविका होत्या, सभागृहात मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। मला वाटलं होतं की जेव्हा त्यांना आमदारकीची लॉटरी लागली तेव्हा त्या काम करतील,
तुमच्या कोथरूडमधली वाहतुकीचा अडथळा दूर करतील, एखादा मोठा प्रोजेक्ट विधानसभेत भांडून आणतील, तिथनं निधी घेऊन येतील, परंतु तसं कोणतंही काम कोथरूडकरांना मिळालेलं नाही. कोथरूडकरांना काय, पुणेकरांना मिळालेलं नाहीये, फक्त आश्वासन. आता नोटबंदी जरी असली तरी जागतिक, जरी तो देशाचा विषय असला तरी त्याचा इफेक्ट हा पुणे शहरावर, इतर राज्यांवर झालेला आहे. तुमचे आमचे बंधू रोजगार शोधत शोधत आता थकले, उलट त्याच्या विरुद्ध कामावर असलेल्या लोकांना कामावरनं कमी केलेलं आहे. आणि मला तुम्हाला अभिमानाने सांगावं लागेल, हाच तो किशोर शिंदे आहे जेव्हा पालिकेतील 230 महिला वर्षानुवर्ष 15 ते 20 वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करत होते, त्यांना कामावर घेण्यासाठी आंदोलन करणारा आणि कामावर घ्यायला लावणारा तुमचा आमचा ॲडव्होकेट किशोर शिंदे हाच भाऊ आपला होता. मला फक्त बेसिक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कुठल्याही नगरसेवकाला आमदाराला म्हणत नाही माझी बायको किंवा बहीण आजारी आहे, गरीब अंडी घासायला चला नाही तर साफसफाईला चला. ज्या रोजच्या गरजा आपल्या असतात, जिथं आपल्याला अडचणी येतात, प्रशासनाच्या ज्या सुविधा आपण ज्या आपल्याला मिळत नाही, जिथं आडकाठी होते तिथं आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपला आवाज असणं गरजेचं असतं. तो आवाज कोथरूडकरांना माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सक्षम उमेदवाराच्या रूपाने किशोरभाऊ शिंदे यांना दिलेला आहे. तुमचं एकच काम आहे, 21 तारखेला काहीही झालं तरी मतदानासाठी बाहेर पडून रेल्वे इंजिनचं बटन दाबून किशोरला बहुमताने निवडून आणायचंय. 5 वर्ष आम्ही रडतोय, मी माझी नगरसेविका, नगरसेविका झाल्यानंतर माझी नगरसेविका झाले, मला माहिती आहे लोकांची किती कामं होतात आणि किती नाही. रोज एक व्यक्ती ऑफिसवर येते, ऑफिस तुडुंब भरलंय, पण आम्ही मनसेचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी असे आहोत की आम्हाला पद नसलं तरी चालेल, पण आम्ही लोकांच्या हिताची आणि समाजाच्या हिताची कामं करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी स्वतः कसबा विधानसभेला इच्छुक होते, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे माझं तिकीट नाही दिली मला साहेबांनी उमेदवारी, माणूस म्हणून मला दुःख झालं. पण नंतर मी विचार केला, माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काहीतरी विचार करून हा निर्णय दिलेला आहे, भविष्यात पुढे आपल्याला अजून काम करण्याची संधी आहे, साहेबांचा आदेश सराखोपे, चल रुपाली पुढे चल. राजकारणासाठी आमची घाणेरडं राजकारणाची नीतिमत्ताच नाहीये की मला नाही ना मिळालं मग जाऊ दे आता काही करायचं नाही. आमचं काम आहे काम करणं, आंदोलनातन न्याय देणं. एक उदाहरण सांगते, जर तुम्हाला कोणती अडचण आली तर हाच किशोर भाऊला आपण हाताला धरून घेऊन जाऊ शकतो, भाऊ आमचं हे काम तू करून दे. आणि कोणतंही लक्षात घ्या, जातीपातीचा तुम्ही विचार करण्याची गरजच नाही, लोक करत नाही. मनसे एकच जात बघते, माणुसकी जात, अडीअडचणीची जात, त्याच्यामुळे त्याच्यावरच तुम्ही मतदान केलं पाहिजे. किशोर भाऊ स्थानिक आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, आपला गल्लीतला भाऊ आहे, आपल्या हाकेला उभा राहणारा भाऊ आहे आणि आपल्याला न्याय देणारा भाऊ आहे. त्यामुळे माझी सर्व कोथरूडकरांना विनंती आहे, विनम्र आव्हान आहे की 21 तारखेला किशोर भाऊ शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्याच्या आपला मतदार, आपला आमदार तुम्ही तुमच्या आखो देखा हाल बघावा, हीच सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.